अकोलामधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. पोलीस तपासात बाप आणि सावत्र आईने मुलगा आणि सुनेची नियोजनपूर्वक हत्या केल्याचं समोर आलेलं आहे. आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीत पहिल्या बायकोचा मुलगा हक्कदार होऊ नये म्हणून हे कृत्य केल्याचं समोर येत आहे. हा घातपात नसून आत्महत्या आहे असं वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु मयत दोघांनी एकमेकांना घट्ट बांधले कसे. मयताच्या शरीरावर जखमा, जमिनीच्या वादातून बाप लेकाचे होणारे वाद यासह काही कारणे ही संशयास्पद होती. त्यामुळे आत्महत्या नसून घातपात आहे अशा प्रकारचे आरोप मुलाचे मामा एकनाथ कुलाळे यांनी केला आहे. अकोला तालुक्यातील खरविरे येथे विहिरीत मृतदेह सापडलेल्या बहिरू डगळे व सारिका या पती पत्नीचा वडील व सावत्र आईने इतराच्या मदतीने खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत.